नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आजची आपली रेसिपी आहे गुलकंद खोबऱ्याचे लाडू. यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. 2 वाटी डेसिकेटेड खोबरं, 1 वाटी दूध, 1/2 वाटी साखर, 1/2 वाटी गुलकंद, पिस्ता, 1/2 वाटी मिल्क पावडर, 1/2 वाटी रोज सिरप, 4 चमचे साजूक तूप. सगळ्यात आधी कढईमध्ये तूप टाकायचं, त्यामध्ये डेसिकेटेड खोबरं आपण परतून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिट बारीक गॅसवरती आपल्याला डेसिकेटेड खोबरं परतून घ्यायचंय. नंतर यामध्ये दूध टाकून ते मिक्स करून घ्यायचं. दूध व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये साखर ॲड करायची. साखर आपल्याला व्यवस्थित विरघळून घ्यायची. हे करत असताना गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे. आपण बघू शकतो साखर विरघळून मिश्रण थोडं घट्ट झालंय. आता यामध्ये मिल्क पावडर टाकायची. आता यामध्ये मिल्क पावडर टाकून हे सर्व एकजीव करून घ्यायचं. आता आपण बघू शकतो मिश्रण चांगले एकजीव झालंय आणि थोडं घट्ट झालंय. आता यामध्ये रोज सिरप ॲड करायचं. रोज सिरप चांगलं मिक्स करून घ्यायचं. सिरप चांगलं मिक्स झाल्यावरती हे मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत. आता हे मिश्रण गार झाले आहे तर आपण त्याचा एक गोळा घेऊ व त्यामध्ये गुलकंदाचे स्टफिंग करून लाडू तयार करू. लाडूचा व्यवस्थित गोल आकार झाल्यानंतर एका डिशमध्ये डेसिकेटेड खोबरं घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला लाडू चांगला कोट करून घ्यायचा आहे. शेवटी यावरती डेकोरेशनसाठी मी एक पिस्ता लावते. अशा प्रकारे डिलिशियस असे गुलकंद खोबऱ्याचे लाडू तयार आहेत. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.